ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रेक्षको नमस्कार, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या गुड मॉर्निंग टॉप 24 हेडलाइन्स मध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। पश्चिम बंगाल मध्ये 15 ठिकाणी बॉम्ब हल्ला करण्यात आलाय। पश्चिम बंगाल मधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्यात बॉम्ब हल्ला करण्यात आलाय। पंढरपूर मध्ये उमेदवारीवरून संभ्रम, राष्ट्रवादी धुसफूस, भालके यांच्या पत्नी की मुलाला उमेदवारी। 6.5 सेंटीमीटर लांबीचा द्राक्षमणी, तासगावातील द्राक्ष उत्पादकाकडून नवे वाण संशोधन। 10वी 12वी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25%, राज्यपरीक्षा नियोजन समितीकडून गांभीर्याने विचार। मास्क न घालणाऱ्या 2.5 लाख पुणेकरांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई। पुणे शहर आणि जिल्ह्यातही या आठवड्यात पूर्व मोसमी हलक्या पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिल पासून सुरू होणार। पासपोर्ट कार्यालयातील अत्याधुनिक सेवांच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेतील काही सेवा सुरू करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस। पुण्यात रुग्णवाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा दुपटीनं अधिक। विरार राज्यकर अधिकारी मीना सांडे यांना 5,000 लाच घेताना रंगेहात अटक। मुंबईत 2,377 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 3,49,974 वर। कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता। नागपुरात कोरोनाचा धोका वाढताच एका दिवशी 3,370 नवीन रुग्ण। पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर, 1,248 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह। अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 611 रुग्ण। कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची महासभा आज ऑनलाईन होणार। शिर्डीतील राहुरी येथील तरुणाचा लोणी डोक्यात दगड घालून निर्घुण खून। सहप्रवाशांना गुंगीचं औषध देऊन लुटणाऱ्या भरत अशोकजी जैन याला 6 वर्षे कारावासाची शिक्षा। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 118 थकबाकीदारांना नोटिसा, मालमत्ता जप्तीचा आयुक्तांचा इशारा। जॉन न घेतला सलमान सोबत पंगा, ईदला बॉक्स ऑफिसवर सत्यमेव जयते 2 आणि राधे भिडणार। कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी, ग्वाल्हेरमध्ये खळबळ। एनआयच्या पथकासह सचिन वाझे यांचा मुंबई ते ठाणे प्रवास। मध्य रेल्वेच्या एसी लोकलला सुमारे 3 महिन्यांत 20 लाखांची कमाई। आरोग्य भरतीतील 3 परीक्षांचे निकाल रोखले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, तक्रारींची दखल घेत कारवाई। यासह येथेच थांबतोय देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांसह गुड मॉर्निंग टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।